भिडे गुरुजींच्या संदर्भात काँग्रेसने आंदोलन केलं, लोकशाहीमध्ये आंदोलन करणं गैर नाही, परंतु आंदोलन करताना तिवशाच्या आमदार काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी भिडे गुरुजींना नालायक, हरामखोर आणि लाथा मारून या महाराष्ट्रातून हाकललं पाहिजे असं अपमानजनक वक्तव्य केलं। भिडे गुरुजींच्या वक्तव्याचं मी समर्थन करत नाही, ते भारतीय जनता पक्षाचे नाही, परंतु यशोमती ठाकूरला सुद्धा भिडे गुरुजींना नालायक, हरामखोर म्हणण्याचा कोणताही अधिकार नाही। या यशोमती ठाकूरचं तोंड बंद असतं जेव्हा विधानसभेमध्ये समाजवादी पार्टीचा अबू आझमी म्हणतो की मी भारत माता की जय म्हणणार नाही, मी वंदे मातरम म्हणणार नाही, मी देशाच्या समोर झुकणार नाही, तेव्हा तिला अबू आझमी देशद्रोही वाटत नाही, तिला नवाब मलिक कधी देशद्रोही वाटला नाही, तिला गोवंशाची तस्करी करणारे देशद्रोही वाटत नाही, रेतीची तस्करी करणारे देशद्रोही वाटत नाही, आणि म्हणून यशोमती ठाकूरच्या विरोधात भिडे गुरुजींना जे अश्लाघ्य शब्द तिने वापरले, शिव्या दिल्या, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, लाखो हिंदू युवकांच्या भावना दुखावल्या आणि समाजामध्ये विसंवादाची, असंतोषाची, द्वेषाची भावना निर्माण केली, यासाठी यशोमती ठाकूरांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे, या शिवप्रतिष्ठानच्या भावनेशी मी सहमत आहे आणि म्हणून त्यांचं समर्थन करण्यासाठी, गुन्हा दाखल करण्यासाठी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आलं आहे।